हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। बाहेरून फिरून आल्यानंतर मग आता मी स्वयंपाकाची तयारी करायला लागलेली आहे। एकीकडे चिकन वगैरे शिजायला टाकलेलं, दुसरीकडे माझी तयारी चालू होती की मला पटपट करायचं होतं। त्याच्यामुळे इकडं रुपाली पण आले होते, सगळे आई ते सगळे आले होते। आणि रुपाली म्हणत होती कसा पिक्चर आहे, त्याच्यामुळे मी तिला ना त्या पिक्चरची स्टोरी सांगत होती की कसं काय काय होतं, डंकी म्हणजे काय ते विचारायची, डंकी म्हणजे काय, तर डंकी म्हणजे काय ते सांगितलं, त्यानंतर त्यांनी प्रवास कसा केला हे सांगितलं, शेवटी ते हिरोईन कशी मरती हे पण सांगितलं। तर मस्त असं तिला ते ऐकूनच असं वाटत होतं की आता मी पण जावं पिक्चर बघायला, असं काहीतरी सांगितलं तिला एकदम मस्तपैकी। तर आई मला माझी स्टोरी, मी जे सांगत होती स्टोरी, तर त्या हॉलमधून ऐकत होत्या। मी किचनमध्ये स्टोरी सांगत होते रुपालीला, तर हॉलमधून ऐकत होत्या, त्या मुलं पण होती। तर त्यानंतर आता माझं इथं चाललं आहे स्वयंपाक करायचं, आणि उभ्या राहूनच मी सगळं निसायचं काम चालू होतं। मला पण खूप इंटरेस्ट येत होता तिला कसं कसं सांगावं, कारण ते आपण जेव्हा एखादा पिक्चर बघतो ते त्याचं दृश्य जे आहे ना ते डोळ्यासमोरून जातच नाही असं होतं मला। आणि त्याच्यामुळं मग ती तिला मी सांगत असते प्रत्येक वेळी, आणि ती पण विचारत असते कसं होतं काय होतं असं तसं। तर आता चला, तिला सांगितलेली आहे स्टोरी, ती आता खाली बसून निवांत ऐकणार आहे माझी स्टोरी। तर आता मी इथं ठेवलेलं आहे मोठा टोप, आणि त्याचबरोबर ती ती रुपाली जी आहे तर ती मुला छोट्या मुलींसाठी करते भात। तिथं टाकलेलं आहे फिक्कं, मी फिक्कं म्हणते ते फिक्कं जे आहे ते मटण। आणि इथं मी कांदा टाकलेला आहे मस्तपैकी, एकदम सोपी रेसिपी आहे माझी, तुम्हाला तर माहीत आहे दरवेळेस मी टाकते, दरवेळेस केली की मी माझी रेसिपी जी आहे ती टाकत असते। तर यावेळेस मी काही जास्त टाकणार नाही आहे, थोडंच रेसिपी टाकणार आहे, कारण मला आवरायचं होतं पटापट म्हणून व्हिडिओ शूट करणं झालं नाही। चार्जिंग फक्त 2% होते, त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावला होता, आणि त्यानंतर मग रेडी झाल्यानंतरच मी हे केलं, चालू केला व्हिडिओ। तर आता इथे शिजत आल्यानंतर मग मी भात शिजत आल्यानंतर मी त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकली आणि परत एकदा वाफ दिली मस्तपैकी। तर आता झालेलं आहे आपलं चिकन बिर्याणीचा भात। ₹100 करोड म्हणलं बघ ना, 10 करोड नुसतं महिन्याचीच तर आहे कमाई असेल। वाव, मस्त चिके। अरे वा वा वा, मस्त ते आई कशा हसते का, मला वाटलं कशी उठवती लय उठवायला येतो तुला। कुठं जायचं, कुठं? केक कापायला, हॅपी बर्थडे करायला? तिला उठवायला लावले, ती कशी उठवते? हा हे माझ्या बर्थडेचा केक, देवा पैसे असेल। हा आहे माझ्या बर्थडेचा केक, कसं आहे? तिथे काय वाजायचं सुरू इथे लाव ना। अरे ते चाकू कुठे गेला आमचा, तुटतो पडलाय। तुमच्याकडे नाव घेत आहे, माझ्याकडे नाव घ्यायचं असते का? माझं नाव कुठे झालं, चाकू घे बाय, तो चाकू घे। कसं दिसते दीदी, आता हे कर चाकू दे, उघडून ठेवतो
आधीच ब्लॅक लावलाय तर काय लावण ती थोडं बघू हॅपी बर्थडे लगेच हात पुढं करायचा ना हॅपी बर्थडे तुला पण वावायचंय ना थांब लगेच हात देते ती प्रांजल पण बघा व्हिडिओ काढते बघा बघा केक खायला नाही तुला टाळ्या वाजवायला मज्जा याद करते दिसत का हॅपी बर्थडे नाही खायचं ते लगेच देते हात असा असा द्यायचा असा वाव म्हणा वाव लाईक वाव तुला धर बाबा असं वाटत ह्या बोटाने डोळ्यातच जाते छान साखर चारायची आता नको बाया करून तू पण काढतो शूटिंग अगं नको काढते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी पटकन शाळेला दोन दिवस सुट्टे आहेत मग किती मज्जा क्लासला पण सुट्टी सगळी सुट्टी 11-11 तर आता इथं झालेला आहे माझा बर्थडे मी सगळ्यांना केक वाटप करते आहे तर ओवळताना प्रांजलला ना तो दिव्याचा जो चटका आहे ना तो लागला तिच्या हाताला भाजलं तिला म्हणजे तिची मम्मी म्हणत होती नको ओवळू नको ओवळू तरी तिला ओवळायचं होतं आणि लहान मुलांना असतं असं ओवळायचं हौस तर ती ओवळताना तिला चटका बसला मला पण खूप वाईट वाटलं बोटाला लागलं तिच्या भाजलं चला आम्ही बसलोय जेवायला एकच झाली बिर्याणी आई कशी झाली हो तुम्ही सांगा कसं झाली छान बेदू प्रांजल दुदू तिने नाही खाल्ली कुणाला विचारलं तिला बारके बिर्याणी कशी झाली हा बिर्याणी कशी झाली असं कर अले वाले जाओ चला निघाले हे लोक ए बाल कबू तू काय घेतले आई ग नको ना जाऊ प्लीज नको ना प्लीज हे तर झोपलंच होत गेली का झोप गेली का झोप बाल तर प्लीज एक पप्पी दे प्लीज प्लीज एक पप्पी दे तुम्हाला आई ग बाय प्रांजली ना हा बाय बाय कर अगं बाय म्हण ना बाय आई मला आवडते ते
पिल्लू इकडे बघ. ते पण करते पिल्लू. हा पिल्लू. बाय बाय.